कल्याणहून राजस्थानकडे निघालेल्या दूध टँकरवर तलासरीत पोलिसांची कार्यवाही. टँकरमधून प्रवास करणाऱ्या 12 कामगारांना पोलिसांनी घेतले ताब्यात. संचारबंदी असल्याने आता दुधाच्या टँकरमध्ये नक्की दूध आहे की माणसे याकडे पोलीस लक्ष देऊन आहेत. कारण दुधाच्या टँकरमधून चक्क कामगारांना गावी घेऊन जात असल्याचा प्रकार तलासरीत उघड झाला आहे. कल्याणहून राजस्थानकडे दुधाच्या टँकरमध्ये कामगारांना बसवून घेऊन जात असताना तपासणी दरम्यान तलासरी पोलिसांनी कार्यवाही केली आहे. कोरोनासाठी सुरू असलेल्या संचारबंदीमुळे आपल्या गावाकडे जाण्यासाठी कामगार अनेक युक्त्या लढवत आहेत. कल्याणहून राजस्थानला जाण्यासाठी 12 कामगारांनी चक्क दुधाच्या टँकर मधून प्रवास करताना पालघर जिल्ह्यात पोलिसांनी कामगार व टँकर चालकाला ताब्यात घेतलं आहे. कल्याणहून राजस्थानकडे जाण्यासाठी निघालेले वाहन हे तलासरी पोलिसांनी तपासणी दरम्यान थांबवले होते. वाहनाची तपासणी केली असता त्यामधून कोंबून भरलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात आलंय. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात असून राज्याच्या सीमा सील असल्याने टँकर चालक नवीन शक्कल लढवताना दिसत आहेत. तलासरी पोलिसांनी टँकरसह टँकर चालक आणि कामगारांना ताब्यात घेतलं आहे. ब्युरो रिपोर्ट, HP लाईव्ह न्यूज, पालघर.